यामध्ये कारण नसताना गैरसमज करून देऊ नका. अशा प्रकारे कुठल्याही 40, 50, 60 अशा सह्या झालेल्या नाही, सह्या घेतलेल्या नाही. आम्ही पण माणूस आहे, आम्ही पण हाडामासाचेच आहोत, मग आमची पण कधी कधी सहनशीलता संपती. जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही काम करत राहणार. आणि बरेच जण आपल्या आपल्या ट्विटवरून काही मंत्री, आता मंत्र्यांनी काय बोलावं तर त्यांचा अधिकार आहे, पण माझं तुम्हाला स्पष्ट सांगणं, आता ह्या गोष्टीला पूर्णपणे थांबवा, आता त्याचा तुकडा पाडा. यामध्ये कारण नसताना गैरसमज करून देऊ नका. अशा प्रकारे कुठल्याही 40, 50, 60 अशा सह्या झालेल्या नाही, सह्या घेतलेल्या नाही. आम्ही परिवार म्हणूनच काम करतोय, उद्याच्याला परिवार म्हणूनच काम करत राहणार आहे. पण जी काही संभ्रमास्पद गैरसमज निर्माण करून देण्याचं काम जे चाललेलं आहे, आणि त्याच्यातनं पुन्हा पुन्हा प्रश्न विचारू, मग आम्ही पण माणूस आहे, आम्ही पण हाडामासाचेच आहोत, मग आमची पण कधी कधी सहनशीलता संपती, ती आमच्या पण सहनशीलतेचा अंत होऊन देऊ नका, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. काही वैयक्तिक निर्णय कोणी घेऊ शकता अशी जी चर्चा सुरू झाली, आणि राष्ट्रवादी पक्ष जाणारे भाजपा बरोबर शरद पवार यांची भूमिका यातन ही चर्चा सुरू झाली, याला काय म्हणते? या संदर्भामध्ये आज पवार साहेबांचं सकाळी जे काही त्यांनी मीडियाला सांगितलं ते तुम्ही बघितलं, त्या सगळ्या तथ्यहीन गोष्टी आहेत असं सांगितलं. त्याच्या संदर्भामध्ये आता आमचे वरिष्ठ नेत्यांनी पण सांगितलेलं आहे, मी पण सांगितलेलं आहे. मी आज सांगतो, इथं काही आमदार आहेत त्यांना विचारा खासगीत की कुणाची सही घेतली का. एकाची कुणाची सही घेतली नाही, सही घेण्याचं कारणच नाही ना. जो काही निर्णय त्या बाबतीमध्ये उद्याच्याला पार्टी म्हणून घेतला जाईल तो सगळे मिळून त्या बाबतीमध्ये घेतील, परंतु आता पार्टीनं निर्णय घेतला की महाविकास आघाडी मजबूत करण्याचा, आणि सभाही ठरलेल्या आहेत. आता 1 मेला आपल्या BK सिवला सभा आहे. उलट आहो, त्या सभेच्या करता काही काही वेळेस परवानग्या द्यायला चाल ढकल करतात, असं करू नये. सरकार त्यांचं असेल, सरकार आणखी उद्या कुणाचं येईल, पण कुणीच कुणाला संविधानाने जो अधिकार दिलेला आहे, कायद्याने घटनेनी दिलेला आहे, त्याचा आदर केला पाहिजे. प्रत्येकाला आपलं आपलं म्हणणं मांडण्याच्या करता हे केलं, जागा दिली पाहिजे. मात्र त्याच्यात न्यायालयाने जिथं सांगितलं असेल की हे राजकीय कामाकरता वापरू नका, त्याचाही आपण आदर केला पाहिजे. पण हे जे काही सतत चाललेलं आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं माझी दादा मुद्द्याचं उत्तर असतं. तुम्ही आता म्हणला की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तुम्ही कायम असाल, पुढे राहणार देखील. चर्चा अशी राहते किंवा राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांमध्ये वारंवार गॉसिप असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस हा शिंदे फडणवीस सरकारला, भाजपा सरकारला पाठिंबा देईल, असं कोण म्हणलं? नाही, ही जी वर्तुळातली चर्चा, त्याच्यावर तुमचं स्पष्टीकरण. कोण कुणी चर्चा केली? नाही, हे तर गॉसिप सुरू आहे म्हणून तुम्हाला विचारलं. गॉसिप तुम्हीच लोक करता ना दादा. मी कुणाला सांगितलं? राष्ट्रवादीच्या कुठल्या जबाबदार माणसाने सांगितलं? सांगा ना मला. नाही, हे तुम्ही स्पष्ट सांगता का की नाही भविष्यामध्ये संदर्भामध्ये? मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना स्वाभिमानातनं त्या ठिकाणी झालेली आहे. 99 साली 10 जूनला शिवाजी पार्कला, तेव्हापासून आम्ही सगळेजण काम करत आलेलो आहे. आजपर्यंत आम्ही काम करतोय, उद्या पण काम करत राहणार. जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही काम करत राहणार. आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही पक्षाचं काम करणार. एखादी बोलणार दादा, आप हिंदी में बता दो दादा, संक्षेप. अरे मराठी ते सांगतायत, मराठी घडली खारघर मधलं. मला काय माहिती दादा, माझं तेच माझं एवढं प्रेम का होतो चाललंय तेच मला काही. आपल्याला सांगतो की नेहमीच वेगवेगळ्या चौकशी करणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत त्यांना त्यांचा त्यांचा अधिकार त्या ठिकाणी मिळालेलाच आहे. राज्याच्या स्तरावर ACBला आहे, EOWला आहे, CID ला आहे, पोलीस खात्याला आहे का नाही? तसं केंद्रामध्ये CBI ला आहे, ED ला आहे, NIA ला आहे, इन्कम टॅक्सला आहे. दादा अरे चौकशी तर पहिल्यापासूनच चाललेली आहेत ना, ते काय आज चाललेले आहेत का? MSC बँकेची चौकशी केव्हापासून चालली? वेगवेगळ्या चौकशी त्या ठिकाणी चाललेल्या आहेत.
चौकशी केल्यानंतर ते प्रश्नावली विचारतात, प्रश्नावर प्रश्न देतात, त्याला आम्ही उत्तर देतो. त्या संदर्भात आम्ही आमचं नागरिक म्हणून जे काम करायचं असतं ते करतो. आता परवा केजरीवालांची पण चौकशी सीबीआयने राज्याचे मुख्यमंत्री जरी असले तरी त्यांना चौकशी यंत्रणेच्या पुढे जावंच लागतं, चौकशीला उत्तर द्यावीच लागतात. काय 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 आम्ही आमची मागणी केलेली आहे त्या संदर्भामध्ये निष्पाप लोक मुख्यमुखी पडले. कार्यक्रम एवढा मोठा बाबतीमध्ये होता, उन्हाची तीव्रता जबरदस्त आहे. आता पण आपण कुठल्या उन्हामध्ये बसलोय हे आपण आता लवकर संपूया, नाहीतर आपल्यातच एक दोन आडवी होते. कुणाला तरी उष्माघात होईल, उष्माघात झाला तर कुणाला अधिकार दिलेला नाही. पण माझी आपल्याला पुन्हा पुन्हा विनंती, या संदर्भातल्या ज्या बातम्या पेरल्या जात आहेत, ज्या बातम्या पसरवल्या जात आहेत, ज्या बातम्या त्या ठिकाणी विपर्यास करून दाखवल्या जातात, त्याच्यातनं आमच्या जवळचे कार्यकर्ते पण नाराज होतात, त्यांनाही संभ्रमावस्थेमध्ये जातात. मला त्यांनाही सांगायचंय ह्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाहीये, या बातम्यांच्यावर कुठलाही विश्वास ठेवू नका. प्रत्येकाने आपापलं काम करत चला आणि आपापल्या भागामध्ये पक्ष कसा वाढेल, आपली महाविकास आघाडी कशी बळकट होईल त्याबद्दल प्रत्येकाने योगदान द्या. हिंदी 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 दादा 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 हिंदी.